नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत मँगो लस्सी घरच्या घरी कशी बनवायची। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया। अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे, दोन आंबे त्याचा गर काढून घेतलेला आहे एक वाटी, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, पिस्ता बदामाचे काप घेतलेत, अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे, अर्धी वाटी आईस क्यूब घेतलेत। येथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण एक वाटी आंब्याचा गर टाकणार आहोत, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी आईस क्यूब, अर्धा चमचा वेलची पूड, हे सर्व आपण मिक्सरमध्ये एकत्रित करून घेणार आहोत। मिक्सरमध्ये हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे आणि घट्टसर पण झालेलं आहे, पाहू शकता। येथे मी काचेचा ग्लास घेतलेला आहे। आता आपण मँगो लस्सी सर्व करूया। सर्वात अगोदर ग्लास मध्ये आईस क्यूब टाकून घ्यायचे। आईस क्यूब टाकल्यावरती आपण जे मिक्सर मध्ये लस्सीच मिश्रण तयार केलेलं ते टाकूया। आता आपण पिस्ता आणि बदामाचे काप टाकणार आहोत। तर अशा प्रकारे आपली मँगो लस्सी घरच्या घरी तयार झालेली आहे। उन्हाळा चालू आहे आणि खूप गर्मी पण आहे, तर तुम्ही नक्की मँगो लस्सी घरच्या घरी ट्राय करा। करायला पण खूप सोपी आहे आणि छान टेस्टी पण लागते, तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा मँगो लस्सी कशी झाली ते। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।